मित्रांनो, गेले 4-5 दिवस झाले तुम्ही कृषी कर्ज मित्र योजनेविषयी ऐकलंच असेल, परंतु यामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होत असेल की नेमकी योजना काय आहे, त्यानंतर कृषी कर्ज मित्रासाठी ऑनलाईन अर्ज कुठं करायचा, ही योजना कधीपर्यंत चालणार आहे, यामध्ये पगार किंवा मग मानधन मिळणार आहे का, या योजनेमध्ये सामील होण्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, संपूर्ण काही जे काही हे प्रश्न आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण डाऊट क्लिअर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत बघा, ही नेमकी योजना कशी आहे काय सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतच असेल, हा महाराष्ट्र शासनाकडून कृषी कर्ज मित्र योजनेविषयी आलेला जे आर असणार आहे. तर नेमका हा जे आर का आहे ते आधी आपण बघूया. तर बघा, शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबवण्याबाबत आणि हा जे आर कधीच आहे, जसं की मी तुम्हाला 4-5 दिवसाच्या आधी सांगितलंच होतं म्हणजेच व्हिडिओमध्ये, तर हा कधीचा असणार आहे, 21 ऑक्टोबर 2021. तर बघा, ही प्रस्तावना संपूर्ण तुम्ही वाचून घ्यायची, तुम्हाला ते संपूर्ण कळणार आहे. या जे आरची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा जे आर डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा, इथं शासन निर्णय नेमका काय आहे ते आता आपण बघूया. तर बघा, शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे योजना कोणाच्या मार्फत असणार आहे, जे काही तुमचा जिल्हा असणार आहे, तर जिल्हा परिषदेमार्फत ही कृषी मित्र योजना असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, योजनेचा उद्देश काय आहे, शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधणे. म्हणजे जे पण कृषी कर्ज मित्र होणार आहेत त्यांनी काय करायचं, जसं काय आपलं कर्ज असणार आहे शेतकऱ्यांचं, तर ते सहज उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यामध्ये कोणताही विलंब झाला नाही पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शेतकऱ्यांना सहाय्य करायचं आहे आणि जे काय आपली कृषी क्षेत्राची जे काही भांडवल किंवा गुंतवणूक आहे तर त्याला मदत करायची आणि तुम्हाला विकास करून घ्यायचा आहे. तर बघा, आता पहिला जो काय आपला प्रश्न होता, तर नेमकं योजनेचं स्वरूप कसं असणार आहे, तर बघा इथे योजनेचं स्वरूप काय तुम्हाला ते दिसतच असेल. तर बघा, दरवर्षी खरीप रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. तुम्हाला माहिती आहे खरीप आणि रब्बीमध्ये शेतकरी पिकावर कर्ज घेत असतो, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलं, लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिजे असता यात विषमता आढळून येते. तुम्हाला माहिती आहे आपलं जे काही पिकाखाली क्षेत्र असते, परंतु आपल्याला जे काही कर्ज भेटते तर याच्यामध्ये भरपूर विषमता अशी आढळून येते. कारण तुमचं क्षेत्र भरपूर असते तरी सुद्धा तुम्हाला तुमचं जे काही कर्ज आहे तर ते कमी भेटते, किंवा मग कोणाला त्याचं क्षेत्र कमी असून सुद्धा त्याला भरपूर कर्ज भेटते, त्यामुळे याच्यामध्ये विषमता आढळून येते, तुम्हाला माहीतच आहे. कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे. सूक्ष्म निरीक्षण केल्यास तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येतात, त्यामुळे त्यांच्या शेतक्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही, ठीक आहे. तुम्हाला याच्यावर कळत असेल की ज्या शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची इच्छा आहे परंतु त्यांना त्याचं ज्ञान नाही की नेमकं कर्ज कसं घ्यायचं, परत काही वेळेच्या अभावीसुद्धा ते कर्ज घेऊ शकत नाहीत, अशा इच्छुक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत किंवा सहाय्य देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठी जे कर्ज आवश्यक आहे अशा प्रकारे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होईल. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला याच्यावर काय करायला असेल, जे काही तुमचं कर्ज आहे तर ते तुम्हाला सहजरित्या मिळायला पाहिजे, वेळेवर उपलब्ध झाले पाहिजेत, त्यामध्ये कोणताही विलंब झाला नाही पाहिजेत. यासाठी ज्या काही जिल्हा परिषद आहेत आपली, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे जे काही जिल्हा परिषद असणार आहे त्यांच्यामार्फत कृषी कर्ज मित्र ही एक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेनं काय होणार आहे, जे काही आपलं कर्ज होणार आहे तर हे लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे वेळेवर, त्यासाठी जी काही ही योजना राबवण्यात येत आहे त्यालाच आपण कृषी कर्ज मित्र योजना 2021-22 असं काही म्हणतो, ठीक आहे. तुम्हाला नेमकी योजना नेमकी कशी असणार तर हे कळालं असेलच. आता बघा, तुम्हाला याच्यासाठी मानधन किंवा मग याच्यासाठी पगार किती मिळणार आहे, तर तुमचा जो काही पगार आहे, तर जर आपण 2019 विचार केला तर तुम्हाला ते मानधन मंथली 6,000 मिळत होतं, परंतु सध्या त्याबद्दल अजून काही अपडेट आलेलं नाही. ज्यावेळेस जिल्हा परिषदेवर भरती येईल त्याची, तर त्यावेळेस आपण कळूया की नेमकं तुमचं मानधन किती असणार आहे. परंतु तुम्हाला त्याच्यासाठी काही इन्कम मिळणार आहे, तर तो नेमका इन्कम कसा असणार ते आता आपण बघूया. तर बघा, इथं तुम्हाला जे आरमध्ये सुद्धा म्हटलेलं असेल, प्रतिप्रकरण
सेवा शुल्काचा दर। तर बघा जर आपलं कर्ज अल्प मुदतीचं असेल तर बघा प्रथमता तुम्हाला पहिल्या पॉइंट मध्ये काय म्हटलं, प्रथमता पीक कर्ज घेणारा शेतकरी प्रति प्रकरण सेवा शुल्क रुपये 150। म्हणजे जर एखादा शेतकरी पहिल्यांदा जर कर्ज घेत असेल आणि जर ते कृषी कर्ज मित्र यांच्याकडून जर घेत असेल तर मग त्यांना किती रुपये मिळणार आहेत, 150 रुपये मिळणार आहेत। आणि जर ते कर्ज मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज असेल तर बघा जर ते नवीन प्रकरण असेल तर मग प्रति प्रकरण सेवा शुल्क रुपये किती, 250 रुपये घेतले जाणार आहेत। ते कोणाला मिळणार आहेत, कृषी कर्ज मित्राला मिळणार आहेत। आणि ते जर कर्ज नूतनीकरण करायचं असेल त्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज तर मग त्यांना 200 रुपये प्रतिशुल्क इथं लागणार आहे सेवा प्रकरण, ठीक आहे। तर बघा आता तुम्हाला इथं जे काही कृषी कर्ज मित्राची नोंदणी करायची आहे, म्हणजेच तुम्हाला हा नेमका अर्ज कुठं करायचा आहे, तर हा जो काही अर्ज करायचा आहे तुम्हाला, तर बघा इथं अ नंबरच्या पॉईंटमध्ये काय म्हटलं, कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी। परंतु मित्रांनो सध्या जिल्हा परिषदेवर याबद्दल काहीही अपडेट आलेलं नाही आहे, ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मग आपण ते तुम्हाला नक्कीच कळवणार आहोत। परत बघा इथं ब नंबरच्या पॉईंटमध्ये काय म्हटलं, नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल। आणि क मध्ये काय म्हटलं, जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील, ठीक आहे। तर जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुमचे जे काही जिल्ह्याचे जिल्हा परिषद असणार आहे तर त्यांच्यामध्ये जे काही कृषी खातं असणार आहे त्यांच्याशी तुम्ही बोलून घेऊ शकता की नेमकी कृषी मित्र कर्ज योजना कशी असणार आहे, ठीक आहे। परत बघा याच्यामध्ये काय म्हटलं, कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती द्यावी, म्हणजे तुमचं जे काही कार्य आहे तर ते नेमकं कसं असणार ते याच्यामध्ये दिलेलं आहे। परत बघा पुढे काय म्हटलं, कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करेल। कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका बजावेल। म्हणजे याच्यामध्ये तुमचं जे काही कृषी कर्ज मित्र असणार आहे त्यांचं नेमकं काम कसं असणार आहे हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं, तुम्हाला मध्यस्थ म्हणून भूमिका नाही निभवायची तर तुम्हाला शेतकरी आणि बँकेमध्ये सहाय्यक किंवा सल्लागार म्हणून भूमिका निभावायची हे याच्यामध्ये म्हटलेलं आहे। कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यास सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे। म्हणजे तुमच्याकडून एक लेटर घेण्यात येईल की तुम्ही पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सहाय्य करणारा असं तुमच्याकडून एक लेटर टाईप करून घेण्यात येणार आहे आणि त्याच्यावर तुमचा सहीशिका असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा इथं जे काही कृषी कर्ज मित्र सेवा शुल्क देण्याची जी काही कार्यपद्धती आहे तर ती तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही ते पाहून घेऊ शकता, ठीक आहे। तर बघा अशी हे जे काही कृषी कर्ज मित्र योजना होती तर ही संपूर्ण योजना तुम्हाला अशा प्रकारे असणार आहे। परत बघा हा जो काही योजनेचा कालावधी आहे तर योजनेचा कालावधी काय राहणार आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंच असेल, जो की आपला पॉईंट राहिला होता। तर बघा सदर योजनेचा कालावधी हा सन 2021-22 हे आर्थिक वर्ष राहील, ठीक आहे। आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी कमी करणे किंवा वाढवण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहणार आहेत। म्हणजे सध्या जर तुम्ही योजनेचा कालावधी जर बघितला तर ही योजना सध्या फक्त 2021-22 राहणार आहे। योजना जो काय ही योजना जी काय असणार आहे त्याचा कालावधी कमी सुद्धा होऊ शकतो आणि जास्त सुद्धा होऊ शकतो। हा संपूर्ण अधिकार कोणाला असणार आहे, जी काय तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद असणार आहे तर त्यांच्याकडे हा अधिकार राहणार आहे। आता बघा जो काय आपला शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे, तर कृषी कर्ज मित्र होण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता वगैरे काय पाहिजे नेमकी। जर तुमच्याकडे शेतीविषयी जर काही आवश्यक ज्ञान असेल किंवा मग तुमची जर शेतीमध्ये एखादी डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही अतिउत्तम राहणार आहे, म्हणजेच तुम्हाला पहिला प्रेफरन्स देण्यात येणार आहे। बाकीसाठी ज्यावेळेस जिल्हा परिषदेवर व्हॅकन्सी येणार आहे त्यावेळेस मग ते तुम्हाला संपूर्ण क्लिअर होणार आहे, त्यासाठी आपण थोडंसं वेट करूया, ठीक आहे। तर अशा प्रकारे कृषी कर्ज मित्र योजना 2021-22 याविषयी हा असा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असे छोटे मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।